दिवाळी म्हटली की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक दिवाळी पहाट, एक आनंद, गोड लाडू करंजा करणं, घरात गोड सगळ्या वस्तू आणणं आणि नवीन कपडे घालणं, नवीन सगळं घरात जेवढं काही जास्त चांगलं आणता येईल ते आणणं आणि या सर्व गोष्टींसाठी आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला अजून कळणार नाही, पण ज्या माता भगिनी बसल्यात, जे पालक बसलेत, त्यांना माहिती असतं दिवाळी आली की वडिलांची तळमळ चालू होते की दिवाळी आले घरात मला सामान आणायचंय, गोडधोड घरात केलं पाहिजे. आमचं गोडधोड नाही झालं तरी आमची जी लहान मुलं आहेत त्यांना नवीन कपडे आणले पाहिजेत, त्यांना नवीन त्यांना फराळ केला पाहिजे. पण ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपले आई वडील खूप तळमळ करत असतात, मेहनत करत असतात आणि आपली दिवाळी चांगली करण्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न असतात. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून आपण आज इथे दिवाळी पहाट ठेवतोय. गेल्या वर्षी पण आपण दिवाळी पहाट ठेवली होती आणि या वर्षी पण ठेवलेली आहे. ह्या दिवाळी पहाटेच्या माध्यमातून आमचा एवढा प्रयत्न असतो की तुमच्या घरी तुमच्या माध्यमातून तुमच्या आई वडिलांना आनंद मिळाला पाहिजे की माझ्या मुलाची दिवाळी झाली. मला तुम्हाला एक शब्द आज द्यायला बरं वाटेल की आजचे जे किट आहेत, आजचे जे तुम्हाला जे खाऊ मिळणार आहे किंवा तुम्हाला जे पॅकेट मिळणार आहे ते तुम्ही घेऊन गेल्यानंतर तुमच्या सर्व कुटुंबाची दिवाळी ही चांगली आणि आनंदात जाईल एवढी मी खात्री देतो तुम्हाला. एका मुलाबरोबर असणारे हे किट तुमच्या घरच्यांच्या भावंडांसहित आई वडिलांसहित सर्वांना आनंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेसा आहे. आपण सर्व गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहात, तुम्ही लहान आहात अजून, पहिली ते पाचवी आहे की चौथी आहे सर? चौथी पर्यंत. तुम्ही चौथी पहिली ते चौथी पर्यंतची मुलं आहात पण तुम्ही आतापासून सुरुवात केली. मला असं म्हणायचं आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी आपले शिकले पाहिजेत, यासाठी पालकांनी प्रयत्न करावे आणि यासाठी शिक्षकांनी त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पालक स्वतःहून आणून टाकतील. आपण जसं चांगलं शिक्षण द्याल, शिक्षकांनी जेवढं त्यांना चांगलं शिक्षण दिलं तेवढं चांगल्या शिक्षणानंतर तुमचं कम्पॅरिझन होतं. मी आज सांगतो, मला सांगण्यासाठी खूप आनंद वाटतो, काही जिल्हा परिषद शाळांमध्ये इतकं चांगलं शिक्षण दिलं जातं की संस्थेच्या शाळेला कम्पॅरिझन जिल्हा परिषदची शाळेतली मुलं विद्यार्थी खूप हुशार असतात. मी आज सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सर्व शिक्षकांना एक विनंती करतोय की आज पट मी बघितला तर खूप कमी पट आहे. सगळ्या शाळांमधले विद्यार्थी आज मला वाटतं 7 ते 8 शाळांमधले विद्यार्थी आहेत, पण मला वाटलं आपलं पटांगण भरेल, परंतु खूप कमी विद्यार्थी आहेत. मी शिक्षकांना विनंती करतो की एक चांगलं शिक्षण आणि त्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्याला येण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील आपण प्रामाणिकपणे करा. मी नेहमी सांगतो आपल्याला जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांना की आपल्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करतो, परंतु मला वाटतं आमच्यापर्यंत कोणी वर्षभरात येतच नाही की बाबा आपल्याला विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं, त्यांना कपडे म्हणा, त्यांना आणखीन कुठल्या, आता आपण हे सगळं देतोय पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मध्ये मध्ये काही दिलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांना एक आकर्षण होईल की बाबा जिल्हा परिषदच्या मध्ये आपल्याला सगळ्या वस्तू मिळतात, शिक्षणाची साहित्य मिळतात, आपल्याला खेळण्यासाठी चांगली साहित्य मिळतात आणि ते जिल्हा परिषदेकडे आकर्षित होतील, पट तुमचा वाढेल. आज सफाळ्याकडच्या मॅडमने आताच मला सांगितलं सफाळ्याच्या 2 शाळा बंद झाल्या, 1 विद्यार्थी आणि 1 शिक्षक, तर ती शोकांतिका पुढे आपल्याकडे येऊ नये. मला वाटतं 8 आणि 4 याचा मी पट बघितला होता मराठी मनोरचा, 8 विद्यार्थी आहेत, कुठे 10 विद्यार्थी आहेत, तर तसं न होता आपण या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या सुविधा देणं हे आपलं काम आहे आणि त्या सुविधा आम्ही द्यायला तयार आहोत. आपण थोडस शिक्षकांनी संपर्क साधला, समन्वय साधला तर चांगल्या चांगल्या सुविधा देऊन आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये चांगले विद्यार्थी घडवू शकतो, त्याकडे आपण लक्ष द्याल असं वाटतं. आज ह्या दिवाळी पहाटे निमित्तानं आपण नेहमी मी या मनोमराठी शाळेत वर्षात एकदा किंवा दोनदा येतो, आपण या पटांगणात हा कार्यक्रम घेत असताना बाजूला उर्दू स्कूल सुद्धा आहे, पण मी आत्ताच उपसरपंच मॅडम आणि सभापती मॅडमना सांगितलं की हा कार्यक्रम आपला दिवाळी पहाटेचा झाला की त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला एक कार्यक्रम 1-2-3 दिवसातच करायचा आहे, त्यांना सुद्धा चांगलं आपण काहीतरी द्यायचं आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन आलं पाहिजे. आपण विद्यार्थी आपल्यासाठी सर्व समान आहेत, आपण सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मनोपरिसरातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे. जशी तुमची आज दिवाळी पहाट होते तशी सर सावऱ्याला होते, सावऱ्याला 3-4 दिवसापूर्वी जशी दिवाळी पहाट
सगळी केलेली आहे त्यांनाही सुद्धा असं चांगलं छानपैकी गिफ्ट मिळालेलं आहे। आज मनोर मध्ये मनरे फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासणारा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। आज मनोर मधल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्यात आली आहे। दिवाळी या सणानिमित्त मनरे फाउंडेशन तर्फे या शाळेतील विद्यार्थ्यांना होप किटचे वाटप करण्यात आले, ज्यामध्ये मुलांच्या आवडत्या वस्तूंपासून त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत अशी ही होप किट आहे, ज्यामध्ये आता येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त ड्रायफ्रूट्स व थंडीसाठी स्वेटर, मुलांना सर्वात जास्त आवडणारे चॉकलेट्स, चप्पल, शैक्षणिक साहित्य अशा त्यांना लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू या किट मध्ये आहेत। जून ते डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी लागतात त्या गरजेच्या वस्तू पदार्थ घेऊन ही किट तयार करण्यात आली आहे। एकंदरीत शाळेतील एका मुलाला आज कोणत्या गोष्टींची गरज आहे ती गरज लक्षात घेऊन या किटचे वाटप करण्यात आले आहे। होय, पढना जरूरी है। मुंबई में हम लोग स्पोकन इंग्लिश सिखाते हैं 7 म्युनिसिपल और वर्नाक्युलर मीडियम स्कूल्स में। यहाँ पालघर में भी हम स्पोकन इंग्लिश सिखाने को आए, पर पता चला कि बेसिक जो ज़रूरत है वही बच्चों के पास नहीं है। तो हम पिछले 2 साल से रंजना मैडम और मिस्टर वसंत चौहान, जो शिवसेना के जिला प्रमुख है, उनके साथ जुड़ गए। उन लोग ने मेरे को एक प्लेटफॉर्म दिया जहां हम जिला परिषद के आदिवासी बच्चों को हर दिवाली में किट देते हैं। वो किट में है अंडर गारमेंट्स, क्योंकि वो लोग अंडर गारमेंट्स नहीं पहनते हैं, तो पैंटीज, गंजी, साइकिलिंग शॉर्ट्स, फिर उनके लिए हाइजीन किट है जिसमें कोलगेट पेस्ट, नेल कटर, टंग क्लीनर, नहाने के लिए साबुन, शैम्पू, वो सब है। फिर हम पूरा एजुकेशनल किट देते हैं, पूरे साल की नोटबुक्स, डोम्स का पूरा इरेजर, शार्पनर, पेंसिल बॉक्सेस, क्रेयॉन्स, वो सब देते हैं। और हम एक जोड़ी नया कपड़ा, स्वेटर, फिर स्लिपर्स, वाटर बॉटल, टिफिन, माय गॉड मैं भूल रही हूँ, और एक गुडी बैग देते हैं। गुडी बैग दिवाली के लिए है, वो सब खाऊ के नाश्ते और वही सब खाऊ सब गुडीज है जो एक बच्चे को चाहिए, फ्रॉम ड्राई फ्रूट्स, फिर चिप्स, केक, फ्रूटी, मैगी, माजा, चॉकलेट्स, वेफर। मैडम और क्या हम डालते हैं? एवरीथिंग दैट, हाँ, सोन पापड़ी, ड्राई फ्रूट, बिस्किट, फ्रूटी, जो एक बच्चे को चाहिए। सो पूरे साल का, स्टार्टिंग फ्रॉम जून टू दिसंबर, एक बच्चे को क्या चाहिए? वो स्कूल में आता है तो उसको स्टेशनरी चाहिए, शूज चाहिए, स्कूल बैग चाहिए, यूनिफॉर्म चाहिए, तो वैसे कर करके एंड तक, दिसंबर तक लास्ट में क्या चाहिए? स्वेटर चाहिए। वैसा पूरा होप किट है। यस, दिस इज आर, और हम इसको होप किट बुलाते हैं कि ये लेके बच्चे स्कूल पर पढ़ने को आए। ये जो आपने जो चालू किए हैं फाउंडेशन के माध्यम से, इसमें और किसी का सहभाग है? है ना, मैडम है, रंजना मैडम और वसंत भाव है, और उनकी सब टीम है, और सारे जिला परिषद के स्कूल्स, मींस मनोर के स्कूल्स, पिछले 2-3 साल से फुल उनके सपोर्ट से तो जो है हम हैं। तो सारे जिला परिषद के स्कूल्स के टीचर्स वो हमें हेल्प करते हैं। फिर जितना किट्स आपने बोले, मिनिमम ये एक पर पर्सन के लिए, एक बच्चे के लिए कितना? एक किट है 3,500 रुपए का। माहितीनुसार या एका होप किटची किंमत
3500 रुपये आहे। या मिळालेल्या किटमुळे विद्यार्थ्यांची दिवाळी तर नक्कीच गोड झाली आहे। ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर विद्यार्थ्यांना ही किट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद झळकत होता। एकंदरीत मनरे फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला असा हा अतिशय सुंदर उपक्रम होता। तर या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळेच्या वतीने मनरे फाउंडेशनचे आभार मानले। आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता मनरे फाउंडेशन तर्फे व आयोजक पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या सुंदर अशा कौतुकास्पद उपक्रमावेळी मनरे फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी दलाल, शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, तालुका प्रमुख नितीन सातवी, बोईसर विधानसभा संघटक गणेश घोलप, पालघर पंचायत समिती माजी सभापती रंजना म्हस्कर घोलप, मनोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा नीता पटेल, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता लगेच आपण वाटप वगैरे भाऊंचं वगैरे बोलणं झालं का, आपण सुरू करतच आहेत। खरंच मॅडमचं खूप खूप धन्यवाद। खरंच प्रत्येक आई जशा पद्धतीने आपल्याला मुलाला एखादी साहित्य घ्यायचं असेल, कपडे घ्यायचे असतील, तरी स्वतःलाच पारखून बसते, अरे माझ्या मुलाला होईल का नाही, खाऊ द्यायचे आहे तर चांगले आहे की नाही असं बघतो। तशाच पद्धतीने मॅडमनी ही प्रत्येक खाऊ चांगली क्वालिटी आपल्या विद्यार्थ्यांना कशी देता येईल अशा पद्धतीने त्यांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने घेतली आहे। प्रत्येक आई जसं मुलांचे कपडे घेताना आपलं पहिलीचं आहे, चौथीचं आहे, प्रत्येकाच्या इयत्तेप्रमाणे त्याच्या वयाप्रमाणे इथे आपण प्रत्येकाला कपडे वगैरे घेतलेले आहेत। खरंच मॅडमचे खूप खूप धन्यवाद। आणि मॅडम खरंच हा तर इथला एक प्रोग्रामच आहे, आपण वर्षभर प्रत्येक शाळेमध्ये असे कार्यक्रम करत असतो, विद्यार्थ्यांचे तर करतोच, पण इतर आपण गरीब लोक आहे जे वीटभट्टी होते त्यांना ब्लँकेट वाटप करणे, खेडेगावाला ब्लँकेट वाटप करणे, अजून इतर खरंच आम्ही जर तुम्ही बोलाल का आम्ही गरीब आहोत आम्ही त्याच्यामुळे आम्ही शिकू शकत नाही असं बिलकुल नाही आहे। सर जसं आता मध्येच बोलले, सर सोनावणे सरच बोलले ना की तुम्हाला शिक्षणाची इच्छा असेल, शिकायची इच्छा असेल तर खरंच कोण ना कोण तुम्हाला मिळतात असं की त्यांच्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता असं। जसे आता भाऊ आहेत असंच आपण सावरा म्हणा किंवा पालघर तालुक्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण शिक्षणासाठी खरं की त्यांची परिस्थिती गरीब आहे आणि विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असणे महत्त्वाचं आहे, विद्यार्थी हुशार असेल तरच पुढे जाऊ शकतो, अशा अनेक विद्यार्थ्यांना भाऊंनी सुद्धा मदत केलेली आहे की त्यांचा म्हटला आर्थिक परिस्थिती नसेल म्हणून त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून, तसंच मॅडमनी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे शिक्षणासाठी, म्हणून गुणवत्ता असणे महत्त्वाचं आहे। आणि सर्वांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा। मी जास्त वेळ घेत नाही, आपण बऱ्याच उशिरापासून इथे आहात, पण सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला जास्तीत जास्त शाळेत व्यवस्थितपणे पाठवा, त्याला चांगलं शिक्षण घेऊन द्या आणि त्याचं चांगल्या शिक्षणातनं उद्याचा एक चांगला तरुण, एक चांगली तरुणी, एक चांगला विद्यार्थी ज्या ह्या मनोर परिसराला एक चांगलं मार्गदर्शन करेल अशी आपली मुलं घडली पाहिजेत असं तुमच्या हातात आहे। आणि तुम्ही त्यांना रोज शाळेत पाठवलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होईल, बुद्धिमत्ता चांगली चालेल आणि बुद्धिमत्ता चांगली चालली एक चांगला मुलगा, चांगली मुलगी आणि एक चांगला आपला एक विद्यार्थी घडला जातो। म्हणून आपण सर्वांनी एक चांगलं शिक्षण घेण्यासाठी सर्व मुलांनी चांगलं शिक्षण घेण्याची आपली प्रवृत्ती, आपल्या चांगल्या शिक्षणाच्या मागे आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्या परिसराचा, आपल्या घरच्यांचा, तुमच्या आईवडिलांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही तसे तयार व्हाल। आपण सर्वांनी इथे दिवाळी पाठ साजरी करतोय, खास करून मी मानसी मॅडमचे इथे खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी असं मला न सांगता आम्हाला इतकं छानपैकी तुम्हाला विद्यार्थ्यांना खरोखर दिवाळी होईल। म्हणजे मला माहिती आहे की आपले आई वडील खूप कष्ट करतात, कुठे कामाला जातात आणि खूप मेहनतीने पैसे कमवतात, परंतु आपण काजू बदाम पिस्ता हे आपण विकत आणणं आपल्याला खूप कठीण असतं, परंतु त्यांनी आज तुम्हाला इतकं चांगलं गिफ्ट दिलंय की वॉटर बॉटल आहे, तुमच्या कपडे आहेत, तुमचं मिठाई खाऊ आहे,
काजू बदाम पिस्ते आहेत, प्लस आणखीन खूप छान पैकी तुमचं शैक्षणिक साहित्य आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्हाला कोलगेट पासून ब्रश पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला ह्या कार्यक्रमाची दरवर्षी आवड निर्माण होईल. आणि मला वाटतं या वर्षी आपण एक करतोय, पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा चांगला कार्यक्रम आपण इथे करू. आणि ही दिवाळी आपली सर्व बालगोपाळांची सुखात आनंदात, आणि अगदी आज तर तुम्ही हसत हसत घरी जाल याची मला खात्री आहे. आणि आपण सर्व आलेल्या आई भगिनी माया भगिनी आपली जो सगळ्यांची दिवाळी चांगली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.